नमस्कार मी सविता फवडे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सर्वांनाच आवडणारा आणि खूप झटपट होणारा खूप साध्या सोप्या पद्धतीने असा हा नाश्ता आपण बनवणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आपण येथे थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथंबीर धुवून घेतली आहे याचं आपण वाटण करणार आहोत आणि त्याचबरोबर एक छोटा कांदा कापून घेतला आहे दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत थोडंसं अर्धा इंच आलं स्लाईस करून घेतल्या आहेत आणि थोडासा पुदिन्याची पानं घेतलीत हे देखील आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता बघूयात पावडर मसाले त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद पावडर लाल तिखट एक छोटा चमचा पाव चमचा गरम मसाला एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा ओवा पाव चमचा हिंग एक छोटा चमचा चाट मसाला आणि एक चमचा जिरे पावडर आपण घेतलेली आहे आता आपण जे वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे कांदा लसूण हिरव्या मिरच्या पुदिना आलं कोथंबीर कढीपत्ता हे सर्व आपण वाटून घेतो आहे हे सर्वच साहित्य या नाश्त्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चव आणतं तर त्याच्यासाठी आपण हा कडीपत्ता आणि कोथंबीर देखील स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते आपण मिक्सरला आता वाटून घेऊयात चांगली पेस्ट करायची आहे त्याची आणि मी फक्त इथे दोन तम दोन चमचे पाणी घालून घेते आणि हे पाणी देखील आपण थंड पाणी वापरतो आहे जेणेकरून आपली जी चटणी आहे ती एकदम हिरवीच राहील ग्रीन कलर मीठ घालायचं चवीनुसार आणि चला आता आपण मिक्सरला हा मसाला फिरवून घेऊयात वाटण आपलं तयार करून घेऊयात फक्त दोनच चमचे पाणी घालायचं आहे जास्त पातळ आपल्याला ही चटणी करायची नाही आहे चला आपण बघूयात हे पहा मस्त एकदम हिरवागार कलर आपल्या चटणीचा तयार झालेला आहे आणि चटणी खूप टेस्टी आहे आता आपल्याकडे आहेत हे, हे।, हे पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडलेले जे आपण आता किसून घेतो आहे तुम्ही तुम्हाला हवे त्या पद्धतीने मॅश ते करून घेऊ शकता फक्त बटाटा चांगला मॅश व्हायला हवा आहे मी सर्वच बटाटे आता इथे किसून घेते ज्या बटाट्याच्या फोडी बाजूला पडत त्या देखील मी चांगल्या मॅश करून घेणार आहे या पद्धतीने आणि आता आपला बटाटा मॅश करून झाला आहे सर्वच पावडर मसाले आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि आता आपण जे वाटण वाटून घेतलं ही आपली जी ग्रीन चटणी ती देखील दोन मोठे चमचे आपण याच्यामध्ये घालून घेतो आहे या वाटणानेच या नाश्त्याला खूप छान लय भारी चव येते तुम्ही नक्कीच हे रेसिपी करून पहा हे पहा मस्त आता आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया आणि जोपर्यंत बटाटे उकडत होते तोपर्यंत मी इकडे पीठदेखील मळून घेतलेलं आहे गव्हाचं तीन कप पीठ घेतलेलं आणि आपण चपातीसाठी पोळीसाठी जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट असं पीठ आपण छानसं मळून घेतलेलं आहे आता मी बटाट्याचं मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घेते आहे जो आपण मसाला टाकलेला आहे पावडर मसाला आणि वाटण आपलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीमध्ये आता ही भाजी चांगली मिक्स झाली की आपण तिला थोडीशी गरम करून घेणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता आपण इथे एक कढई ठेवली आहे एक चमचा तेल गरम केलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी ते पूर्ण कढईला पसरवून घेतलं आहे जेणेकरून आपली भाजी कढईला चिटकू नये गॅस मंदच आहे त्या मंद गॅसवरती आपण आपली जी भाजी आहे ती थोडीशी परतून घेतो आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे काय थोडंसं ओलसरपणा असेल तो निघून जाईल त्याच्यासाठी ही भाजी चांगली परतून घ्यायची आहे चार पाच मिनिट भाजी चांगली परतून घ्यायची आहे भाजी परतून झाली की आपण आपला नाश्ता बनवायला सुरुवात करणार आहोत त्याच्यासाठी ही भाजी तयार झाल्यानंतर एका ताटामध्ये पसरवून घ्यायची जेणेकरून ती पटकन थंड होईल जर वेळ असेल तर थंड झाल्यानंतर तुम्ही ती वापरू शकता हे पहा मी या पद्धतीने ताटामध्ये थोडी भाजी मिक्स करून घेतलेली आहे ताटाला लावून घेतली आहे म्हणजे पटकन थंड होते आता इथे पोळपाटाला थोडंसं तेल ला ते मी लावून घेतलं आहे ऑलरेडीच मी जे पीठ मळलेलं आहे ते एकदम सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता तरी देखील मी त्याला परत एकदा पोळपाटावरती थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घेते आहे छान मस्त जेणेकरून आपला नाश्ता खूप छान असा तयार होईल फ्लफी असा हे पहा मस्त आता त्याच्यातून आपण एक गोळा घ्यायचा आहे है। जशी आपल्याला छोटी चपाती लाटायची त्या पद्धतीने थोडासा चपटा करायचा आहे आणि अर्थातच थोडंसं पीठ जास्त लावायला लागेल सुकं कारण लोखंडी पोळपाट आहे लाकडाच्या पोळपाटावरती थोडंसं पीठ कमी लागतं तर तो गोळा मी असा लाटून घेतला थोडासा गोळा थोडासा पिठाचा लाटून घेतला एक छोटी चपाती करून घेतली की त्याच्यामध्ये आपण जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता तेवढंच मिश्रण आपण त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत ते कशा पद्धतीने भरायचं आहे ते तुम्ही बघू शकता जसं आपण मोदक बनवतो त्याच पद्धतीने हा मोदक आपण तयार करणार आहोत बटाट्याच्या भाजीचा या पद्धतीने जसं आपण पुरणपोळीसाठी पुरण भरतो त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि ओरलेलं पीठ असं चिटकवून घ्यायचं हा आपला गोळा तयार झालेला आहे मस्त लाटण्यासाठी असे चार पाच गोळे आपण तयार करून घेऊ शकतो आणि मग पटापट लाटू शकतो परत पाहू शकता है तुम्ही या पद्धतीने मी एक गोळा घेतला आहे गोल करायचा थोडासा चपटा करायचा सुकंपीठ लावून घ्यायचं आणि थोडीशी त्याची चपाती लाटून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला जे सारण आपण बटाट्याचं सा केलेलं आहे ते व्यवस्थित भरता येतं तुम्ही आता इथे बघू शकता ज्या पद्धतीने बटाट्याचं सारण थोडंसं ओलसर दिसतं आहे ते जास्त चुकू नाही कारण आपण वाटण जे वाटलं त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घातलं होतं म्हणून बटाट्याचं जे सारण आहे ते थोडंसं ओलसर दिसते पण त्याच पद्धतीने मी जे पीठ मळलेलं आहे जे भिजवलं आहे ते देखील तेवढंच पातळ आहे जेणेकरून जे, जे सारण आहे ते बिलकुल बाहेर येणार नाही आता आपण एक गोळा घेतला आहे आणि फायनली त्याला लाटून घेऊयात लाटताना एकदम हळूवार लाटायचं आहे सहज लाटणं फिरलं जातं आणि हा पराठा सहज लाटला जातो मस्त तुम्ही बघू शकता बिलकुल बटाट्याची भाजी बाहेर येत नाही आहे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आपण बनवतो आहे बटाट्याचा पराठा खूप हेल्दी आणि पोटभरीचा हा पराठा आहे खूप झटपट होणारा आणि अर्थातच मुलांना काय मोठ्यांना देखील सर्वांनाच हा पराठा खूप आवडतो तुम्ही जेवणासाठी लंचसाठी आणि टिफिनमध्ये दे देखील हा पराठा देऊ शकता मुलं खूप आवडीने खातात हे पहा एकदम मस्त भरभरून अशी आपण बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये घातलेली दिसून येते आणि तरी देखील ती या चपातीमधून बिलकुल बाहेर आलेली नाही आहे या पद्धतीने मस्त असा फ्लफी आपला पराठा आता तयार होणार आहे छान असं लाटून घ्यायचा आहे जेवढा तुम्हाला लाटता येईल तेवढा पराठा तसाही थोडासा जाड ठेवला जातो पण तरी देखील तुम्हाला लाटता येईल तेवढा तुम्ही लाटून घ्यायचा आता आपण बाजूला तवे ठेवलेले आहेत तव्यावरती मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे तुम्ही येथे तेल तूप बटर काहीही लावू शकता तुम्हाला मी जवळून दाखवते पराठा बटाट्याचं सारण आतमधलं एकदम ट्रान्सपरंट असं दिसून येत आहे आणि तरी देखील आपला पराठा बिलकुल फुटलेला नाही आहे आता तुम्हाला मी छान असा भाजून दाखवते आहे मस्त असा लोखंडाचा तवा आहे त्याच्यामुळे मध्यम किंवा मंदच ठेवायचा आहे गॅस तर आपण पलटून घेतला एकदा थोड्याशा फोड्या आल्या की पलटून घ्यायचा तर बघू शकताय मस्त असा भाजला जातो आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो आहे तर परत एकदा खालची बाजू आपण बघूयात मस्त शक्यतो कलथ्याचा वापर करायचा नाही नाहीतर या पद्धतीने पटकन पराठ्यामध्ये कलथा जातो शक्यतो या पद्धतीने हातानेच पलटी करायचा नाहीतर पराठा पटकन फुटतो कारण तो एकदम फ्लफी असतो स्पंजी असा तर कलथा पटकन जातो आतमध्ये तर मी आता परत थोडासा भाजल्यानंतर तूप लावून घेते कुठल्याही पराठ्यावरती आणि शक्यतो बटाट्याच्या पराठ्यावरती तूप खूप छान लागतं तसंही लहान मुलांसाठी तूप खूप चांगलं आहे तब्येतीसाठी तर त्यांना नक्कीच तूप लावलेलाच पराठा द्या तुम्ही बाकी तेल लावू शकता बटर लावलं तरी देखील पराठा खूप टेस्टी लागतो तुम्ही बघू शकता मस्त असा छान पराठा आपला दिसतो आहे आणि अर्थातच जसा दिसतोय तसाच तो, तो पराठा पराठा देखील खायला देखील लागतो हे पहा जवळून दाखवते मी तुम्हाला मस्त भरभरून असा बटाटा त्याच्यामध्ये दिसून येतो आहे पण कुठेही पराठा आपला फुटलेला नाही आहे हा पराठा गरमागरम तुम्ही दह्यासोबत आणि पुदिना कोथंबिरीच्या चटणीसोबत मस्त त्याचा आनंद घेऊ शकता चला तर मग याच पद्धतीने गरमागरम पराठे करून खा व्हिडिओ कसा वाटला पराठे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच नवीन युनिक साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार